कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मला नाही कळणार, त्याने नुसता फळा नाही जाळला, माझ्या आशा जाळल्या, माझी उमेद, माझं अस्तित्व, माझा सन्मान, माझी अस्मिता सगळं जाळलं त्यांनी. ह्या घरात शिकवणच चालत नाही. मला माहित नाही मी असं कुठलं पाप केलंय गेल्या जन्मी की ह्या घरात पडले मी. माहित नाही मला देव कुठली शिक्षा देतोय, का शिक्षा दिली मला ही देवानी मला कळत. ऐका, वाईट वाटून घेऊ नका तुम्ही. ऐका की आता मी काय फील करायचं हे सुद्धा तुम्हीच ठरवा. रिमोट कंट्रोलवर चालणारी बाहुली आहे मी, दागिन्यांनी मढवलं आहेच तुम्ही मला. आता तुम्ही सांगाल तशी नाचते सुद्धा तेच राहिलंय. शांत व्हा, तुम्ही माझ्यावर चिडलाय, तुम्हाला राग आलाय मला माहित आहे. मला नाही आलाय तुमचा राग अधिपती, मी खरंच सांगते मी तुमच्यावर नाही रागवले, मला माझाच राग येतोय. तुम्ही मला अलर्ट केलं होतं की ह्या घरात शिक्षणाला परवानगी नाहीये, पण माझाच हट्ट होता म्हणून या घरात शाळा सुरू झाली. मी जर थोडा पेशन्स ठेवला असता तर आज फळ्याची राख झाली नसती. शांत होता काय जरा, ऐका माझं, तुम्ही एवढं वाईट वाटून घेऊ नका. मला माहितीये ना माझ्यासाठी फळा काय. माहित आहे मला, माहित आहे. अधिपती आज फळा जळत होता माझ्या समोर आणि मी काही करू शकले नाही, मी तिथे गप्प उभी होते. तुम्हाला माहितीये माझ्या वर्गातल्या फळाला साधा स्क्रॅच जरी आला ना तरी मला खूप त्रास व्हायचा, कारण मला माहित होत मी फळावर नुसती अक्षरं नाही लिहिते, माझ्या विद्यार्थ्यांचं भविष्य लिहिते. खूप जपायचे त्या फळाला आणि मला असं वाटतं की ज्या वस्तूवर आपलं प्रेम आहे त्या वस्तूला आपण जपलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगते की शिक्षणाविरोधात जर कोणी असेल तर आपण स्टँड घेतला पाहिजे. आणि आज काय केलं मी, माझ्या प्रिय वस्तूला नाहीच आपलं राख होऊ दिली. मी नेहमी म्हणते ना मला शिक्षणाचं कार्य पुढे न्यायचंय, मला शिकवायचंय, मला पिढी घडवायची, पण असं नुसतं मोठे मोठे विचार बोलून काही होत नाही, ते सगळं कृतीमध्ये सुद्धा आणायला हवं आणि मी नाही आणू शकले. आज मी काहीच नाही केलं अधिपती, मी नुसती उभी होते. असं नाही हो, मी हारले अधिपती. काय काय बघा, माझी इच्छा होती पण तरी मी तुम्हाला सपोर्ट करू शकलो नाही आज, खरं सांगतो. मी तुम्हाला काहीच म्हटलं नाही पण त्याबद्दल. तुम्ही काहीही वागू शकता, काहीही बोलू शकता, माझा कंट्रोल नाही त्यावर. जाऊ दे, पण नको बोलूया त्या विषयावर. बोल ना गं, ऐकून तर घ्या की काय म्हणावी. हो काय ऐकून घेऊ, आणि अजूनही मीच ऐकून घेऊ का. जे घडायला नको होतं ते घडून गेले, आता बोलून काय फायदा आहे. ही माझी लढाई आहे आणि माझी लढाई मला लढू द्या. या लढाईत मी भी आहे तुमच्या संग. तुम्ही जिंकावा असं वाटतं म्हणतानाच मी तुमच्या बाजूनं आज काय बोललो नाही मास्तरीन भाई. खरंच ऐकून घ्या, मी जर आत्ता आईसाहेबांशी भांडलो असतो ना या मुद्द्यावरनं तर तुमचा शाळेत जायचा मार्ग कायमचा बंद झाला असता. आता तर माझा मार्ग मोकळाच झालाय ना शाळेत जायचा. काय हो, काय करायला? खड्डा खणते. हे दिसालंय की खड्डा खणालाय, पण का कशाला? आता माझी काम मीच करणार. काय चाललंय तुमचं? आता बोलणं कमी, कृती जास्त. त्या राखेत झाड लावलोय तुम्ही. मी हरले ना अधिपती, मी माझा फळा नाही वाचवू शकत, पण मग मी ठरवलं ह्या झाडाच्या रूपाने मी माझा फळा जपणार, माझी अस्मिता जपणार. हे झाड जसं जसं मोठं होत जाईल ना तसं तसं ते मला माझ्या स्वप्नांची आठवण करून देत राहील, मला सारखं सांगत राहील
की हरलं तरी आपण थांबायचं नाही, पुढे पुढे जात राहायचं. काही झालं तरी हे झाड मी मरू देणार नाही, माझी अस्मिता नाही जाऊ देणार. हे झाड जसं जसं मोठं होईल ना, तसं तसं मलाही बळ देत राहील मोठं काम करायचं. तर मी बी आहे तुमच्या संग. हे झाड तर आपण वाढवूयाच, लेकरांनी प्रेम करूया या झाडावर. पण तुमचं जे काही स्वप्न आहे की नाही मास्तरीन बाई, जे काय तुमचं शिक्षणाचा प्रसार विसार, त्याच्यात बी माझं तुम्हाला फुल्ल सपोर्ट असणार, शब्द देतो तुम्हाला. मातीची शपथ घेऊन सांगतो. थँक्यू. तुम्ही हे म्हणलात हेच खूप आहे माझ्यासाठी. बस बस बस, आता बोलणं नको, कृती जास्त. एक विचारू. हा, तुम्ही मॅडम समोर स्टँड का घेत नाही कधीच? त्यासनी जे आवडत नाही ते मी नाही करत. त्यांची धारणा चुकीची आहे आणि जे चूक आहे त्याला चूक म्हटलंच पाहिजे ना. ते तुमच्यासाठी चुकीचं आहे, त्यांच्यासाठी ते बरोबरच आहे. प्रत्येक माणूस सारखा नसतोय मास्तरीन बाई. आता त्यांच्यासाठी डोसकच महत्वाचं आहे तर हाय, जसं तुमच्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे. अधिपती, माझंही तेच म्हणणं आहे अधिपती. डोकं महत्वाचं आहेच, पण त्याला शिक्षणाची सुद्धा जोड असायला हवी. दोन्हीचा मेळ साधता आला पाहिजे. तेच म्हणालोय, ही तुमची धारणा झाली, ती त्यांची धारणा आहे. चूक बरोबर असं काही नसतंय. प्रत्येकाची आपली आपली आवड असते, मतं असतात, इच्छा असत्या. अधिपती, माझी इच्छा नाहीये की त्यांनी बदलावं. मला बदलायला बघतात. पण तुम्ही बदलणार आहे का बदलणार आहे? नाही ना वं मग त्यांचं त्यांच्या पाशी, तुमचं तुमच्या पाशी. तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? प्रेमाच्या बाजूने. म्हणजे? म्हणजे माझं प्रेम आहे, जीवापाड प्रेम आहे तुमच्या दोघींवर मी. त्यामुळे मला धारणा महत्वाची नाही, माझी माणसं महत्वाची आणि मी माझी माणसं जपणार. अधिपती, जाऊ दे, सोडव ते विषय जाऊ दे. तुम्ही लय लोड घेऊ नका. आता तुम्हासनी शाळेत कसं जाता येईल ह्याच्याकडे आपण लक्ष देऊया. ऐका नाही, तुम्ही फक्त टेन्शन घेऊ नका, मी आहे. हा, आणि हे काय? औ, कुंपण घालायला. हा, काय झालं? या साडीत आहे की नाही तुम्ही आईच्या पण या झाडावरच दिसतंय बरं काय. आता बाहेर Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.